महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गोंदिया जिल्हा व तेरोळा तालुका येथील पूर परिस्थितींची पाहणी केली. या दरम्यान त्यांच्या ताफा रस्त्यात अडवून निवेदन देण्याचा नागरिकांचा मनसुबा पोलिसांनी निवेदकांचे गोंधळामुळे हाणून पाडला. त्यामुळे तिरोळा पोलीस प्रशासन जनतेच्या टीकेचे झोड बनले आहे. ह्याची सत्यता पडताळणी केली असता व्हिडिओ बातमी व अर्ध सत्य असल्याचे मिळाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस येऊन गेले होते. या दरम्यान पोलीस स्टेशन तिरोळा येथे काही निवेदकांनी जो गोंधळ घातला होता याविषयी आपल्याला काय व्यक्त करायचे आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सध्याचे देवेंद्रजी फडणवीस यांचा तिरोळा तालुका आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त विभागाची पाहणी करण्याकरता दौरा होता. सदर दौऱ्यादरम्यान ते तिरोळा येथे ड्रीम गार्डन या ठिकाणी वैयक्तिक जेवणाकरता थांबणार होते. त्या ठिकाणी सर्व बंदोबस्त वगैरे लावलेला होता. त्या दरम्यान आमचे असं निदर्शनास आले की ड्रीम गार्डनच्या अलीकडे रस्त्यावर काही लोक थांबलेले आहेत. त्या लोकांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला निवेदन द्यायचं आहे विरोधी पक्षनेते साहेबांना असं सांगितलं. सदरबाबत आम्ही त्यांना रस्त्यावर थांबून निवेदन देता येणार नाही असं सांगितलं असता त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणाहून निघून जाण्याबाबत किंवा सभेच्या ठिकाणी तुम्ही निवेदन देऊ शकता याबाबत निर्देश दिले, याबाबत सूचना दिली असता त्यांनी त्या सूचनांचं पालन केलं नाही. म्हणून त्यांना पोलीस स्टेशन कोणताही प्रकार अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन तिरोडा या ठिकाणी आणून ठेवण्यात आलं. बाकी कोणीही निवेदन देणे, त्यांच्या अडचणी सांगणे याबाबत पोलिसांना कसलंही अडचण नाही किंवा पोलिसांचं कसलंही त्याला अडकटचं वगैरे काही नाही. त्या पोलीस स्टेशन तिरोडाचा हा जो व्हिडिओ आहे हा लाईव्ह फेसबुक आणि व्हॉट्सअप सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या संदर्भात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जनतेच्या मनात अशी गैरवर्तणूक तुमच्याबद्दल होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन कराल? जनतेला हेच आव्हान आहे की तो जो व्हिडिओ आहे मी काढलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ आहे. त्यामध्ये पोलीस प्रशासनाने त्रास किंवा काही हे केलेलं नाही. फक्त आमचं एक साधं हे होतं की जर निवेदन कुणाला द्यायचं असेल तर त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब करून योग्य ठिकाणी ते द्यावं. बाकी जनतेला हे आव्हान आहे की कोणतेही सोशल मीडिया कोणतेही व्हिडिओ वगैरे अर्धवट बघून कोणाविषयी मत बनवू नये. सेफ्टी